शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आता निवडणूक आयोगानं आपला निर्णय जाहीर केलाय. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालंय, तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालंय, तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालंय. तसंच शिंदे गटाला चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधण्यात आलाय. मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही, मुखवट्यामागे भ्रष्ट बेईमान गेंड्याची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेनं खोक्यांच्या चिता पेटवल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल. छेछे यांना जाळायचं कसं? ही तर अफजल खान औरंग्याच्या विचारांची औलाद. महाराष्ट्राच्या दुश्मनांचे दफन करायला हवे, त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे. येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेनं कायम जगाडलंय. त्या थडग्यावर तुमची नातवंडही थुंकतील. हे राज्य श्रींचे आहे, शिवरायांचे आहे. शिवसेना शिवरायांचा अंश आहे, तो अंश तुम्ही कसा मिटवणार? अशा शब्दात शिंदे गटावर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली आहे. तसंच भाजप आणि त्यांचे सूत्रधार नामर्द आहेत, त्यामुळेच त्यांनी शिवसेनेचं अस्तित्व कागदोपत्री संपवण्याचा दळभद्री प्रकार केला. त्यांना मुंबईवर ताबा मिळवायचे. दरम्यान याआधी छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे यांनीही त्यांचा मार्ग स्वीकारला. त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि व्यक्तिशः आमच्यावर कठोर शब्दात टीका केली. पण ज्या शिवसेनेचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादातून झाला, ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसाच्या संघटनेला शिवसेना हे ज्वलंत नाव दिलं आणि ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केलं, त्या शिवसेनेचं अस्तित्व मिटवण्याचं अधम आणि नीच कृत्य जसं एकनाथ शिंदे या गारद्यानं केलं, तसं या मंडळींनी केलं नाही, असं सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर टीका करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.